50% धान्य दिलं पाहिजे होतं. चूक आमची आहे का? तुमची बाबू शेती बाधित झाली, पाणी किती किती केलं, काय केलं, आलं याच्यामध्ये पण आम्हाला दाखला येतो. आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, सहकार्य घ्यायला शिकलो. धान्य घेता येते अपराधी नाही किंवा आणि काय नाही, आमचं हक्क घेत आहोत आम्ही. आधार दिवस धान्य नाही तर उपाशी मारावं लागेल. आधारी माणसाने काय करायचं, लाल मुलाने काय करायचं, साहेबांना तुम्ही सांगा. आम्ही भेटण्यासाठी आलेलो, आमचं निवेदन माहिती आम्ही देतो. आलं धान्य दुपार मनोहर बद्दल तक्रार करा, तुम्ही बोलवून घ्या. परत साहेबांनी आम्हाला कॉल करते, आमच्या सिस्टमच्या साहेबांनी येऊन भेटेल दुकानदाराला बोलूया समक्ष. न पेक्षा त्याचा परवाना रद्द करण्यासाठी आम्ही इथं आग्रह धरतो. जुलै महिन्याची 30 तारीख उठून गेली तरी महाराष्ट्र सरकारचं सुस्त प्रशासन अजूनही अन्न सुरक्षा असेल, अंत्योदय असेल, ते धान्य घेण्यासाठी पूर्णतः अपयशी ठरलेले आहे. महाविकास आघाडीतर्फे जर सोमवारपर्यंत हा संपूर्ण विषय क्लिअर करा, अन्यथा त्या तुमची धान्य दुकानं फोडून आम्ही जनतेला धान्य उपलब्ध करू अशा प्रकारचा शासनाला आम्ही इशारा दिलेला होता. आणि रात्री त्यांचा शासन निर्णय झाला की ऑफलाईन देण्याचा. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक गावामधून आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना लोकांचे फोन येत आहेत की अजूनही त्या ठिकाणी धान्य सुरू करून घेत नाही आहे. त्या ठिकाणी जाचकगटी ऑफलाईनमध्ये सुद्धा जाचकगटी ह्या सरकारने घातलेल्या आहेत. खरं तर राज्य सरकारची जबाबदारी होती, ज्या केंद्र सरकारने जाचकगटी घातलेल्या आहेत ते त्या त्या स्तरावरती निपटारा करून आज गोरगरीबांत लोकांना धान्य देणं गरजेचं होतं. ज्यांना अंत्योदयचं धान्य मिळतं तो गोरगरीब जनता आज खऱ्या अर्थानं उपासमारीची त्यांच्यावरती पाळी आलेली आहे. आणि त्या अनुषंगानं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी तहसीलदारांचं लक्ष वेधण्यासाठी आलेलो होतो की आजच्या दिवसामध्ये हा संपूर्ण विषय क्लिअर करा. आणि आज जर हा तुम्ही संपूर्ण विषय क्लिअर करून प्रत्यक्ष उद्यापासून धान्य दुकानामध्ये धान्य ज्या सर्वसामान्य जनतेला सुरू केलं नाही तर उद्यापासून तीव्र प्रकारचं आंदोलन ह्या ठिकाणी आम्हाला सर्वांना करावं लागेल. आता बऱ्याच इथल्या पदाधिकाऱ्यांनी दोडामार धान्य दुकानाबद्दल तक्रारी नायब तहसीलदाराकडे केलेल्या आहेत. याची काय दखल घेतात हे आम्ही पाहणार आहोत. नाही तर दोडामार धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करावं व त्या ठिकाणी नवीन जाहीरनामा काढून त्या ठिकाणी दुसऱ्या धान्य दुकानदाराला परवानगी द्यावी अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी नायब तहसीलदारांकडे केलेली आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.